का माणूस स्वतः फळ बन पाय काय खरं नाही बाई बर झालं नीट नेटक इथपर्यंत आणलं अगो बाय काय बांधे बघ तुझा जावय अगो काय बाय काय झालं बघ की त्यां तोंड बघ सास काय माणसाने ओके उठवलंय जावाय जरा उघडत सेवा काय खरं नाही रे देवा सासूबाई कुठे सकाळ सकाळ डोसली का काय नाही अगो बर बर जाऊन देत असती ग कस काय त्याच्या मागं नाही माझ्या पाया पडायचं असलं पिय पिर्या मी न पाया पडून घेत काय गरज नाही पाया पडायची कुणी चाललं एवढं पियाला सासूबाई जावाय मला नाही माहिती यर जावाई गेले हाँ, हाँ, आगा, आगा, जा जा का गेले गावात जाते काही भिंडी ती खायला ककडी का भिंडी आता निवड माणूस हाकल घेण्या हा गावातच नको कोण जाऊन देत जाऊ कशाला पैसा पाणी देत असते तू आता बारीक आहे का त्याच्या मग पैसा नाही दिला ना तरी उधार पिऊन येत ते गावातच नाही जाऊन द्यायचं असले बेवड्यांना म्हणजे धरून बसते त्यांना सगळे काम धंदे देते सोडून वाऱ्यावर आय बाई असलं असतं काय कुड काय चाललं जावायची काय आम्रो ऐका नाहीत आणि मग कशाला डोसून कर्तव्यत का जरी जक मारायची ना नाही सकाळ सकाळ पाण्याचा गालास प्यायला गेलो तर पाण्याच्या गालासात तुमचं तोंड दिसायला लागलं हे रे तारा काही हळ काय पार <laughs> आड्याची पोळी केली तर त्याच्यात तुमचं तोंड दिसायला लागलं ओवा बा दाबाई फाड गिरा काय उजक्यात थांबवा न वण ल सासूबाई न भेटल अजिबात नाही पाया पडून येणार मी या असल्या पेटाडांच्या अजिबात मला पटतच नाही तसर याच्याने त्याच्या घरी ऑफ करायचा डोसून लोकाच्या घरी यायची गरज नाही स्वयरेची तर हा मग याच्यासाठी तू लग्न करीत नव्हतं मी हा आव मलाच नव्हतं करायचं माझ्या आईकडे बोला मी देत नव्हते तुम्ही ढोसिता आता आता लावित नसते मी याचा विचार करा तसला सासूबाई मग आज सर्वांनी संपलाय बोललं आग। सासूबाईंच्या आग्रहाचं आमंत्रण असन जेवणाच तसला लाड नाही माझ्या पशी अजिबात काय पियचं लाड नाही आता माझ्या माग सकाळपासून चल सा, चल म्हणून चल सासूर वाडीला काहीतरी आता खायचं असेल त्याला आता पिऊन आल्या मी नसते घालीत सुद्धा नाही करणार तस तो... नाही नाही मुलगी नसे लावीत आता काहीच नाही असलं पियाचं नाटक मालल्यावर लगेच फोटायचं त्याला निघा तो तुम्ही केलेलं मटेर म्हणजे कानातनं धूर डोळ्यातनं जाळ नाक्यात शिंबूडच काढतोय बघा पण आता करीतच नसते गरजच नाही करायची वाढायची हे असल्या बिवड्याला वाच येते सारे डुवसलेली दारू मला राग आलाय का वाज ना। राग नाही पाया पडून घेतय मी ती घेत मला पाया पडून द्या काय गरज आहे बघ तुझा लाडाचं जावई लय म्हणत होती लय चांगलं पोरगाय चांगलं पोरगाय बघ चांगल्या पोराचे गुण पोरा अगं पण आता वरून चांगला दिसला मला माहितीये का पोटात एवढा काळा आहे म्हणून डोसायच्या मागचा अगं वर्ष डुसू डोसू बघ कसा फुगलाय डोवाला मला काय वाटतंय मी मे काय आटकून दारू पितोय का मग काय कशाला नाटका पाहिणी कोण नाही आहे माझ्या डोक्याला हा टेन्शन मधल्या असं चुसला असतं का एवढं डुसून एवढं पोसायला भोपळ्यावानी अ काय जागायचं लग्न व्हायचं आधीपासून पार वाळून टाकलं जावायचं नाही बोपळ्यावानी पोच अगापा की ऐकून घ्या ना काय ऐकून घ्या मी ते ऐकून घे <laughs> लागला आधी पोरगी मिळेल का नाही त्याच टेन्शन हा लग्न झालं पोरगी मिळली तर ती टिकन का नाही त्याच टेन्शन अगो बाया ती टिकली तर आता तिला पोरबळ व्हायला त्याचं टेन्शन पोरं झाली तर किती होते त्याच टेन्शन बाया झालं कुठल्या शाळेत टाकायची त्याचं टेन्शन त्यांचं ऍडमिशन होत का नाही त्याचं टेन्शन त्यांना पोरगी भेटती का नाही त्याचं टेन्शन अजून भेटल भेटायला तांबा तांबा असं का तुमचं पाहिलं ना करता पळतच मिळते ना तुम्हाला कमीच नाही पाडायचं कुठं म्हणून मी जा आपल्याला लावला लवकर उभा करते सारी सोय दायर दारात गाप दिशी एकदा पोराबाळ चाललं उद्या परत दारू पिला दिसलं ना शेण खाऊन तुका माझ्या तोंडाव हा हा सासूबाई चार चौगा जावायचे जाईल व तुमच्या काय का गावात अख्या जोडीदारांना सांगितलंय माटन खायला बोलवलंय म्हणून हा मग खायचं नाही तर शेण जायचं जोडीदाराला मागायचं लय वरात होत तुमच्या शेण बी खायलो पण शेण थाडक नसतात ना टाकायचे दगड चार दोन अंकटा खेळायचे एवढं जुडगाराला सांगून घेऊन आला तर त्यांचा अपमान होईल बंग जावईन का त्यांचा होईल जावई तुझा दाडाचा कसा आहे कसा बोलतो माझं तर निवस्त डोकं उठवलंय माणसाने गप्पी झालाय बसता ये ना इतकी डोसली काय गरज होती का तुला गावातच नसतं जाऊन द्यायचं यायला मलाच म्हणते जाऊ द्यायचं नाही जाऊ द्यायचं नाही मी काय तशा महाग पळू आहे मग कामातून सांगायचे घरी भरपूर काम झाले काम, काम सांगितलं तर त्याच्या जीवावर येतं पण काम मग असल्यावर नस काम नसल्या मोकळ मोर्चे नस असल्या गावात फिरत त्यांच्या आई बापत नाही काय पहिल्यापासून लाडवून ठेवलाय स्वतः राहिले बाजूला माझा डोक्याला ताप बापाल काय बोलायचं नाही बर का हा नाही बोलायचं बापाला नाही काय आणि तुम्ही घ्या माझ्या आईचा जीव बाप शुद्धीत नसतो त्याच्याबद्दल काय बोलायचं कारण बाप शुद्धीत असतोय का माझा नाही मग काय बरे बरे म्हणून योगीस म्हणजे एका माव्याची माणी बापले एका पंक्तीला दिसतात काही जोरात रुबाई मग तस नाही मग पाया पडतो त्यांच्या मला पाया पडायच एवढा नवीन जावं तोल आलाय गाजा नाही ना राग आलाय गा येईल रावा एवढा जोरात मला डोचून आल्याला नाही तसं पोरं म्हणायची बरं का मला ते सासू देव माणूस आहे असल म्हणता असं

मल्या मल्या का म्हणलं जास्ती म्हणजे जागा उठून जातो लेकराला काम मोठं बरं राहायला तुमच्या कार जावायला काही इज्जत द्यायचं का नाही तुम्ही जावायला जावायला माझा एवढा मानपन असतो जावायला तपल्या घरी जावाय लोक काय मंत्र्या जुन बोलावत तुमच्या दारा दार तुम्ही हाल तर वय नाही मला गरजच राहील जावायची जावाय नसन बकरा जमत कावळ मारू राहून तुम्हीच का तिकडं मारन का असंच तुमचं ते घालीत अल्ला की नाही आधी बी मला ना कावळ मारून खाऊ घालायची सांगायची कडकनाथ कोंबडी केली त्यासाठी हा कडकनाथ आय कडकनाथ खाय फारकी तर बघ ना गाय गाय काय घाला याच्या डोमले आव आय माझं काय डोकं नका गडी खाऊ बघा तुमचं तुम्ही दोघ या माणसांनी आधीच माझले डोकं उठवले मावी हा नाही काही म्हणू नका तुमचे काम करू लाव का काय नाही तुमच्या अजून राहिले नाही तर माझी आहे ते पोर चोर काम कराय आ तुमच्या गुरांचं शेणकुर काढू लाग तुम्ही काय नको तुमच्या अजून तुम्छ नाही राहिला गाय तू न बांडी काय सांगा मला जागे बरे बरे नाही तसं कष्ट माग हरणार गडी नाही मी तुमची मेहंडी निसायची का मेहंदी अजिबात नको येत ना का लाड मेहंदी निसून घेतो सगळी तुमची यो माझ्या हा ना काय पार माग हा असं काय करू नका तुमचा पाय पडतो फक्त शिशिगार का उकडून खाताने आज एक पाच सुळी शेजार शेजारे पाय म्हणतात ना खायला काय असत शेजारे पाजारे बघितलं ना तुमची चार चौघात तू जाईने आणि लोकेशानी नाही आता शूटिंग काढून इंस्टाग्राम वर टाक देत लगेच टाकी नका मी नसते मुचीत आणि पुसत चला निघा बाजूला निघा नाही बाजूला साईब स्वयंपाकाला लागली बायकोलाच काय हा मग हा लगेच निघायचं नवदनी काय करायचं थांबायची इथं जवळ बाजरीच भाकऱ्या कर बर बर नाही आज आम्हाला हो जाऊ का जा लगेच निघायचं थांबायचं नाही इथं जरी नाही तुमच्या घरात एक नाही जाम नाही जामणार सा जरी असलं ती विचार करत साहेब पायला लागले मग ती काय उपाय राहील का, का तुमच्या बरोबर बर। तुम्ही तुम्ही खाल् डोसल मन मनमुक्त काय फाशी आली हो तुम्हाला या मागा तुम्हाला मी एकदा सांगतोय बर का असले बियाणे बिंडे दाखवून घाबरायचे नाही मला चाकू कुसुरायची खेळणारा माणूस एक एक फासळी नाही एक एक काय हा आला तुम्हाला तुमच्या कुठे नारी लागत बायकोच्या दारा हा आवाज ठोकला ना नव्वद निघायचं सगळी प्रॉपर्टी द्यायला जाऊ हा बरं 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 करून ठेवलं एवढं की एवढं एवढ्या सारखं त्यांच्या हवाली करीन सगळं दिन केला दोपारात कोर्टात केसच ठोक जा ठोका ना प्रॉपर्टीला दावा लाव मी त्याला भीतच नाही मला कळत नाही तसलं सहाशे रुपयाच्या सहा लाखाची प्रॉपर्टी जाईल तुमची काय आ आता मोळनातला वळ पर आवत काय नाही एवढा जोडते जीवाला उने तीली जना ती नष्टीत मनाची येच लाज एवढा नेवरडायचं बरं का मग विले डेंजर कोणीशी आसरं कातलं जीन येन गेलया वाली कुचल इकडे डूतून चालायचं बॉमलं आता जावाय यांना दुपार दंडुकळा काढून बाहेर काढाय पाहेन घराच्या आधीबा उभा नाही कराय पाहेन कुशल घरात घुसल्यात मन मला जेवायची जेवा ना पोटभर मुरीला सांध्या पालक बघू ला घालायला टोपलं ठेवायला यांच्या मोर मोकळ का पोटभर काय खायचे तेवढं